एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आरामदायी आणि सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत दरवर्षी सुरक्षितता मोहिमेचं आयोजन केलं जातं यावर्षी अकरा ते पंचवीस जानेवारी दरम्यान सुरक्षितता मोहीम सुरू करण्यात आली आहे याचा शुभारंभ आज मध्यवर्ती बस स्थानकामध्ये झाला प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या हस्ते आणि विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात सुरक्षित प्रवासाबाबत चालकांना मार्गदर्शन करण्यात आलं राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं अकरा ते पंचवीस जानेवारी दरम्यान सुरक्षितता मोहीम राबवण्यात येत आहे त्याची सुरुवात प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील आणि विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या उपस्थितीत झाली यावेळी उपस्थित वाहन चालकांना दीपक पाटील यांनी सुरक्षित प्रवासाबाबत मार्गदर्शन केलं वाहन चालकांनी प्रत्येक अपघाताची कारणं शोधावी आणि अपघातादरम्यान घडलेल्या चुकांचं परीक्षण केल्यानंतर त्याची पुनरावृत्ती कशाप्रकारे टाळू शकतो याचा विचार केला तर अपघातांचं प्रमाणही कमी करता येईल असं सांगितलं बस चालवताना मनाचं आणि शरीराचं स्वास्थ्य चांगलं ठेवून आपण सेवा बजावणं आवश्यक आहे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला तर एस टीच्या अपघातात जखमी किंवा मृत्यू झालेल्यांना एसटी महामंडळामार्फत दरवर्षी दोन ते तीन कोटी रुपये भरपाईपोटी द्यावे लागतात एसटीच्या फायद्यातील मोठी रक्कम त्यासाठी खर्च होते हा निधी वाचवण्यासाठी आपल्याला अपघातांची संख्या शून्यावर आणावी लागेल असं विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितलं यावेळी महामंडळाकडे पंचवीस वर्ष सुरक्षित सेवा बजावणाऱ्या सत्तरहून अधिक एसटी चालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये रक्कम देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर आगार व्यवस्थापक अनिल मेहतर सहाय्यक वाहतूक अधीक्षक मल्लेश विभूते यांच्यासह हो डेपो अधिकारी वाहतूक कर्मचारी संघटनेचे सदस्य वाहन चालक आणि कर्मचारी उपस्थित होते